हॅलो एव्हरी वन वेलकम टू एन सी सी यूट्यूब चॅनल आजचा आपला टॉपिक आहे सॉफ्टवेअर यूज इन अकाउंटिंग एफ आय बी कॉमचं हे सेमेस्टर सेकंड आहे आणि आपला विषय आहे फायनान्शियल अकाउंटिंग आजच्या या टॉपिकमध्ये सॉफ्टवेअर यूज इन अकाउंटिंग ह्या टॉपिकबद्दल थोडीशी माहिती सॉफ्टवेअर यूज इन अकाउंटिंगमध्ये आपल्याला काही कॉन्सेप्ट्स क्लिअर करायचे आहेत फर्स्ट म्हणजे इंट्रोडक्शन अशी आहे की व्हॉट इज अॅन कॉम्प्युटर कॉम्प्युटर इज an इलेक्ट्रॉनिक कॅल्क्युलेटिंग मशीन्स व्हेरियस ऑपरेशन्स आर परफॉर्म बाय कॉम्प्युटर computer इज अकाउंटिंग इज हेल्पफुल टू ऑल टाईप्स ऑफ बिझनेसमॅन मॅन्युअल अकाउंटिंग हॅज व्हेरियस लिमिटेशन्स सो लार्ज ऑर स्मॉल फर्म्स आर युझिंग कॉम्प्युटर्स फॉर डाटा प्रोसेसिंग अँड मेंटेन अकाउंटिंग रेकॉर्ड्स तुम्हाला याचा मिनिंग कळलं असेल की कॉम्प्युटर एक असं इलेक्ट्रॉनिक डिवाईस आहे ज्याच्यामुळे सगळ्या बिझनेसमॅनला सगळ्या ट प्रकारच्या व्यावसायिकांना त्याचा उपयोग होऊ शकतो आणि आपल्याच टॉपिकचं नाव आहे की सॉफ्टवेअर यूज इन अकाउंटिंग कोणती सॉफ्टवेअर आपण यूज करतो अकाउंटिंगमध्ये त्या संदर्भामध्ये हा टॉपिक आहे अकाउंटिंग सॉफ्टवेअरमध्ये काही टाईप्स आहेत त्यातला पहिला टाईप आहे स्प्रेडशीट स्प्रेडशीटचं सगळ्यांना मिनिंग माहिती आहे की आपण म्हणतो की एक्सेल वगैरे मोस्ट ऑफ द कॉमन फंक्शन्स लाईक डुईंग कॅल्क्युलेशन्स सेटिंग फॉर्म्युलाज प्रिपेअर व्हेरियस टाइप्स ऑफ चार्ट्स हे सगळं स्प्रेडशीटमध्ये होतं आणि स्प्रेडशीट हे अकाउंटिंगसाठी खूप महत्त्वाचं सॉफ्टवेअर आहे uh, दुसऱ्या प्रकारचं सॉफ्टवेअर आहे कस्टमाइज अकाउंटिंग सॉफ्टवेअर दिस सॉफ्टवेअर इज युजली नीडेड ॲज पर ऑर्गनायझेशन्स रिक्वायरमेंट इट इज एक्सपेन्सिव्ह दे क्रिएट्स इट्स ओन अकाउंटिंग सॉफ्टवेअर आता कस्टमाइज अकाउंटिंग सॉफ्टवेअर म्हणजे काय की ऑर्गनायझेशनच्या रिक्वायरमेंटप्रमाणे जसा व्यवसाय आहे त्या त्याप्रमाणे आपापले सॉफ्टवेअर ते, ते आप तयार करतात जसं बँकेचा व्यवसाय असेल तर बँकेमध्ये डिपॉझिट्स आहेत किंवा रिसिट्स आहेत विड्रॉल्स आहेत तर त्या त्याप्रमाणे ते सॉफ्टवेअर स्पेसिफिक तयार करून घेतात तिसरा जो प्रकार आहे आपला एंटरप्राईज रिसोर्स प्लानिंग सॉफ्टवेअर थोडक्यात ई आर पी ई आर पी सॉफ्टवेअर इंटिग्रेट्स इन्फॉर्मेशन फ्रॉम ऑल पार्ट्स ऑफ बिझनेस इन्टू अ सिंगल डाटाबेज फॉर एक्झाम्पल ओरॅकेल सॅप एक्सेट्रा तर किंवा ह्याच्यामध्ये आपण ई आर पी फाईव्ह वगैरे सगळे येऊ शकतात जसा व्यवसायाचे पार्ट्स ऑफ बिझनेस आहे ते सगळे एकत्र करून एक प्रकारचं सॉफ्टवेअर तयार केलं जातं जे वेगवेगळ्या वेग व्यवसायांना आपल्याला उपयोगी पडू शकतो आणि त्यांना आपण म्हणतो ई आर पी सॉफ्टवेअर नेक्स्ट आहे कमर्शियल

अवर नेक्स्ट टॉपिक इज टॅली अकाउंटिंग सॉफ्टवेअर जनरली टॅली हे ऑल ओवर इंडियामध्ये यूज केलं जातं टॅली अकाउंटिंग सॉफ्टवेअर करताना त्याच्या काही कीज मी तुम्हाला ह्या ठिकाणी एक्सप्लेन केलेल्या आहेत ज्या असं वाटतं की ते एम सी क्यूला तुम्हाला येऊ शकतील ज्यांचं टॅली ऑलरेडी झालेला आहे त्यांना काहीच प्रॉब्लेम येत नाही पण ज्यांचं टॅली झालेलं नाही आहे आणि हा टॉपिक जर एम सी क्यूला आला तर तुम्हाला त्या की चांगल्या प्रकारे तुम्ही पाठ करा समजून घ्या आणि तुम्ही तुमचं एम सी क्यू सॉल्व करा ओके क्रिएशन्स ऑफ कंपनी ओल्ड प्लस एप थ्री ही आपली पहिली की आहे ह्या कीचं काम काय टू क्रिएट अ कंपनी कंपनी क्रिएट करणं म्हणजे काय की ज्या कंपनीचं आपण अकाउंटिंग करणार आहोत ती कंपनी ओपन करणं आणि मग त्याच्यामध्ये काम चालू करणं आणि त्याची शॉर्टकट की आहे अल्ड प्लस एफ थ्री जर तुम्ही टॅली सॉफ्टवेअर यूज केलं असेल तर ज्यावेळी आपण गेट वे ऑफ टॅली हा डिस्प्ले मेनूवर असतो आणि त्यावेळेस आपल्याला एखादी नवीन कंपनी क्रिएट करायची असेल तर आपण अल्ड प्लस एफ थ्री ही जर की ॲट अ टाइम प्रेस केली म्हणजे ऑल्ट आणि एफ थ्री ह्या दोन्ही कीज जर आपण ॲट अ टाईम प्रेस केला तर आपण क्रिएशन्स ऑफ कंपनीवर जातो म्हणजे त्या ठिकाणी आपण कंपनी नवीन क्रिएट करू शकतो ओके आ, आता ह्याच्या पुढच्या की मी शिकवते कॉन्ट्रा वोचर्स वगैरे एफ फोर तर ह्या सगळ्या व्हाउचर्स की आहेत एफ फोर कॉन्ट्रा वोचर मीन्स काय की टू ओपन अ न्यू बँक कॅश डिपॉझिटेड विथड्रॉन फ्रॉम बँक कॅश ट्रान्सफर्ड फ्रॉम वन बँक अकाउंट टू अनदर बँक कॅश सेंड टू पेट्टी कॅशेअर म्हणजे हे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत सगळ्या रिलेटेड टू बँक uh, uh, आपण बँकेमध्ये जे पैसे ठेवतो ते बँकेतले पैसे काढणं बँकेमध्ये पैसे ठेवणे बँ बैंक, एका बँकेतून दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करणे किंवा पेट्टी कॅशियर म्हणून एक प्रकार असतो त्याला ते पैसे पाठवणं आता पेट्टी कॅशर मीन्स काय की काही काही ठिकाणी ब्रँचेस असतात व्यवसायाच्या आणि त्या ब्रँचेसमध्ये त्यांचा जो डेली एक्सपेन्सेस असतो किरकोळ खर्च असतात त्यासाठी एक फाईव्ह हंड्रेड रुपीज पर मंथ वन थाउजंड पर मंथ सेंड केले जातात आणि मग त्याचं एक पेट्टी कॅश तयार केलं जातं ओके म्हणजे पेट्टी कॅशियरला जर सेंड केले असेल पैसे तर ही सुद्धा कॉन्ट्रा होचर्समध्ये येतात म्हणजे कॉन्ट्रा व्हॉचर्समध्ये आपण चार प्रकारच्या ट्रान्झॅक्शन करतो फर्स्ट इज द टू ओपन अ न्यू बँक अकाउंट ज्यावेळी नवीन बँक अकाउंट ओपन करतो सेकंड कॅश डिपॉझिटेड अँड विड्रॉन फ्रॉम बँक बँकेमध्ये पैसे ठेवतो आणि काढतो कॅश ट्रान्सफर्ड फ्रॉम वन बँक अकाउंट टू अनदर बँक म्हणजे थर्ड प्रकारचं ट्रान्झॅक्शन आहे की आपली कॅश एका बँकेतून दुसऱ्या बँकेमध्ये आपण ट्रान्सफर करणं आणि फोर्थ ट्रान्झॅक्शन इज कॅश एन्ड टू पेटी कॅशियर म्हणजे ह्या चार प्रकारच्या ट्रान्झॅक्शन आपण कॉन्ट्रा व्हॉचरमध्ये करतो तर ह्या तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला जर त्या क्वेश्चन्स आला सी क्यू कॉन्ट्रा व्हॉचरशी रिलेटेड एखादी एंट्री तर कोणत्या कीमध्ये तुम्ही करू शकता ऑन विच की तर तुम्ही ती की सांगू शकता योग्य प्रकारे एफ फोर की ओके आ, नेक्स्ट इज पेमेंट व्हाउचर पेमेंट व्हाउचरची की आहे एफ फाईव्ह एफ फाईव्ह की प्रेस केल्या तसं काय पेमेंटच्या होचर होतात मग पेमेंटमध्ये काय काय येतं तर एक्सपेन्सेस विच आर इनकर्ड बाय ऑर्गनायझेशन्स आयदर इन कॅश ऑर बाय चेक तुम्ही कॅशने पेमेंट केलं चेकने पेमेंट केलं खूप एक्झाम्पल आहेत फॉर एक्झाम्पल सॅलरी पेड बाय कॅश डिस्काउंट पेड बाय कॅश आणि ह्या सगळ्या ट्रान्झॅक्शन्स किंवा वेन यू परचेस दी गुड्स गुड्स परचेस केला असेल तरीसुद्धा तुम्ही पेमेंटला एंट्री करू शकता पण गुड्स परचेस करताना तो बाय कॅश ऑर बाय चेक आपण आपल्या सप्लायरला जर चेक दिला असेल तर ती एंट्री सुद्धा आपण पेमेंट व्हाउचरवरती करू शकतो पुढची की आहे रिसीट व्हाउचर एफ सिक्स इन्कम रिसिवड इन ऑर्गनायझेशन्स आयदर बाय चेक ऑर कॅश एक्झॅक्टली अपोजिट टू एफ फायू एफ फायू ही जी की आपण मग अशी बघितली याच्यामध्ये म्हणतात की पेमेंट करतो आणि एफ सिक्स म्हणजे आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये कॅश रिसिवड होते मग व्हॉट सोर्स असेल डिव्हिडंट रिसिवड डिस्काउंट रिसिवड इफ एनी सेल्स कॅश असेल किंवा चेकनी पेमेंट कोणी आपल्याला केलं असेल कस्टमरनी तर हे सगळं रिसिट व्हाउचरला आपण एंट्री करू शकतो कॅश रिसिवड इन ऑर्गनायझेशन ऑरगनायझेशन आयदर बाय चेक ऑर कॅश दॅट टाईप्स ऑफ ट्रान्झॅक्शन्स आर टू बी रेकॉर्डेड इन दी रिसिप्ट व्हाउचर नेक्स्ट की आहे जर्नल ॲप सेवन ऑल ॲडजस्टमेंट एंट्रीज आर रेकॉर्डेड इन दिस स्कीम ॲडजस्टमेंट एंट्रीज सगळ्या कॉमर्सच्या मुलांना माहिती आहे इलेवन ट्वेल्थ ॲडजस्टमेंट करतो आपण क्लोजिंग स्टॉक आहे डिप्रिसिएशन्स आहेत बिल्स रिसेबल बिल्स पेबल संदर्भामध्ये काही ॲडजस्टमेंट असेल किंवा डेटर संदर्भामध्ये काय ॲडजस्टमेंट असतात आर डी वगैरे ह्या सगळ्या ॲडजस्टमेंट एंट्री आपण एफ सेवनमध्ये करतो एफ सेवन ह्या कीजमध्ये शक्यतो कॅश आणि बँक हे दोन्ही अकाउंट आपल्याला ओपन करायची काही गरज नसते आणि ह्या सगळ्या एंट्री आपण एफ सेवनमध्ये करत असतो आणि त्याला आपण म्हणतो जर्नल की नेक्स्ट सेल्स व्हाउचर सेल्स व्हाउचर मीन्स एफ एट कॅश अँड क्रेडिट सेल आर बोथ रेकॉर्डेड इन धीस की कॅश सेल्स असून देत किंवा क्रेडिट सेल्स असून देत दोन्ही ट्रान्झॅक्शन्स आपण एफ एट कीला रेकॉर्ड करतो आणि जर कॅश सेल्स असेल तर आपण ती रिसीटला पण रेकॉर्ड करतो बघा एफ सिक्स की कारण एफ सिक्स कीला ज्यावेळी आपण कॅश सेल्स करतो आपली एंट्री काय होते कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स कॅश आली व्यवसायामध्ये आली कम्स इन द बिझनेस त्याच्यामुळे ती पण एंट्री आपण कुठे करतो एफ सिक्सला पण करू शकतो आणि कॅश सेलची एंट्री आपण सेल्स व्हाउचरला पण करू शकतो पण जर क्रेडिट सेल असेल बघा मी मुद्दाम तुम्हाला मुद्दा, मुद्दाम मुद्दाम सांगते क्रेडिट सेल असेल तर ही एवढी एकच क्रेडिट सेल जर असेल तर एफ एटला करतो तर ती एफ सिक्सला येत नाही कारण क्रेडिट सेल्समध्ये बँक अकाउंट कॅश अकाउंट दोन्हीसुद्धा डेबिटला येत नाही तुम्ही जर्नल एंट्री करून बघा नेक्स्ट आहे परचेस व्हाउचर त्याला आपण म्हणतो एफ नाईन की जसं सेलला मी म्हटलं कॅश परचेस आणि क्रेडिट सॉरी कॅश सेल्स आणि क्रेडिट सेल तसंच गुड्स परचेस बाय कॅश ऑर ऑन क्रेडिट आर रेकॉर्डेड इन परचेस व्हाउचर तुम्ही खरेदी केला ना गुड्स कॅशने खरेदी केला तरी तुम्ही परचेस कीला एंट्री करू शकता क्रेडिटने जरी तुम्ही परचेस केलं तरी सद तरीसुद्धा तुम्ही एफ नाईन कीला तुम्ही परचेस व्हाउचरला एंट्री करू शकता हां पण जर तुम्ही कॅश परचेस केलं असतं तर तुम्ही एफ नाईनला पण तुम्ही एंट्री करू शकता आणि आल्सो एफ फायू पेमेंटला कारण इथे तुम्ही पेमेंट कॅश केलेलं असतं म्हणून ओके हा डिफरन्स आहे आणि नेक्स्ट की आहे सेल्स रिटर्नशी रिलेटेड कंट्रोल प्लस एफेट वेन गुड्स आर सोल्ड आर रिटर्न फ्रॉम कस्टमर जो गुड्स आपण सोल केला तो, जाला, करूं। तो रिटर्न झाला कस्टमरकडून तर ह्या सगळ्या ट्रान्झॅक्शन्स आपण सेल्स रिटर्नला करतो म्हणजे कंट्रोल प्लस एफ एट आणि सेल्सची की असते एफ एट आणि सेल्स रिटर्नची की असते फक्त मागे आपल्याला काय लावायला लागतो कंट्रोल सी टी आर एल ओके नेक्स्ट परचेस रिटन जसं सेल्स रिटर्न तसं पर्चेस रिटर्न की आहे कंट्रोल प्लस एफ नाईन एफ नाईन तुम्हाला की माहितीच आहे की पर्चेसशी आहे फक्त मागे आपण वर्ड लावला तर आपण पर्चेस रिटर्नला एंट्री करू शकतो वेन परचेस गुड्स आर रिटर्न टू सप्लायर ज्यावेळी गुड्स आपण परचेस केला आणि त्याच्यामध्ये काही फॉल्ट असेल तर आपण तो सप्लायरला काय करतो रिटर्न करतो आणि ह्या सगळ्या एंट्री आपण कुठे करतो परचेस रिटनमध्ये आणि आपली पुढची की आहे मेमोरँडम त्याला ऑप्शनल व्हाउचर्स म्हणतात आणि ही की आहे एफ टेन टू रिमाइंड दी व्हाउचर्स ऑन स्पेसिफिक डेट आता ह्याच्यामध्ये काय होतं की दर प्रत्येक महिन्याच्या टेन्थ डेला म्हणजे दहा तारखेला सॅलरी पेड करायची असते आपल्या वर्कर्सना आणि ही एंट्री आपण केलेली असते ओके ही एंट्री आपण केलेली असते पण जर तुम्ही एफ टेनला जर एंट्री केली तर ह्याचा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसवर होत नाही तिथे तुमचा शो होत नाही म्हणजे जर समजा हा मे महिना असेल आणि दहा मेला टेन्थ मेला मला म्हणजे मला मीन्स आपल्या ऑर्गनायझेशनला सॅलरी पेड करायची आहे वन लॅक रुपीजची रुपी सगळ्यांची मिळून तर ही एंट्री मी ॲज अ रिमाइंडर म्हणून टेन्थ मे म्हणून तारीख मी डेट केली आणि ती त्या डेटला मी एंट्री केली वन लॅकची पण त्याचा रिपो त्याचं रेकॉर्ड प्रॉफिट अँड लॉसमध्ये होत नाही ओके मग मी काय करते की ज्यावेळी दहा तारखेला मी ज्यावेळी अकाउंटचं सॉफ्टवेअर ओपन करते टॅलीचं आणि दहा मेला ह्या मेमोरँडतून ती की मी एफ फाईव्हला फंक्शन स्कीला ज्यावेळी ऑपरेट करते ॲक्सेप्ट करते त्यावेळी टेन मेची सॅलरी पे होते ज्यावेळी पे केल्यानंतरची म्हणजे मेमोरँडम म्हणजे काय काही ट्रान्झॅक्शन लाईट बिल असतं किंवा सॅलरी असते वेजेस असतं किंवा काही अशा गोष्टी असतात की, हसते, हसते, की, की ओ, क्रेडिट परचेस केले किंवा क्रेडिट सेल्स आहे तर त्या ट्रान्झॅक्शन आपल्या लक्षात राहाव्यात पण या ट्रान्झॅक्शन्स फक्त एफ टेनला केल्या जातात आणि त्या त्या दिवशी ॲक्टिव्ह केल्या जातात त्या त्या कीजला ओके तर अशा प्रकारे ही एफ टीने अजून एक की तुम्हाला सांगायची राहिली आहे की एफ टू एफ टू की ही चेंज द डेट डेटशी रिलेटेड जर समजा आजची तारीख आहे तीन मे मी तीन मेला पी सीवर बसलेली आहे आणि मला असं म्हटलं वाटलं की अरे एक मेची आपली डेट डेटला काही ट्रान्झॅक्शन्स राहिलेली आहे तर फर्स्ट मेला जर मला जायचं असेल तर मी ॲप टू की प्रेस करून फर्स्ट मे मी सिलेक्ट करू शकते आणि फर्स्ट मेची मी ट्रान्झॅक्शन्स करू शकते ओके तर अशा प्रकारे ह्या कीज झाल्या